नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपले स्वागत। मी रेश्मा फडतरे। नव्या दमाचे नवे राजकारण, तरुण नेतृत्व या सदरामध्ये आज आपण पहिल्यांदा आपला तळेगाव दाभाडे परिसरातील रहिवासी असलेला संकेत सतीश खळदे याला स्टुडिओमध्ये बोलवलंय। संकेत, वेलकम टू आवाज न्यूज। सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की राजकारण, राजकारणी, समाजकारणी व्यक्ती म्हटलं की खादी, कडक खादीचे कपडे, खूप सारं सोनं, म्हणजे ही एक कन्सेप्ट होती। ही संकल्पना आता कुठेतरी बदलायला लागली आहे, म्हणजे आता राजकारण्यांचं रूप बदललेलं आपल्याला दिसतंय। त्याचबरोबर तरुणाई या समाजकारणात, या राजकारणात सक्रिय होताना आपण पाहतोय। अगदी रोहित पवारपासून आदित्य ठाकरेंपर्यंत आपण पाहतोय, पंकजा मुंडे असतील, बरेचसे तरुणी या समाजकारणामधनं, राजकारणामधनं आपल्याला पाहायला मिळतात। तर आपल्या तळेगाव दाभाडे परिसरामध्ये असे सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे, स्वतःला झोकून देणारे जे तरुण आहेत, तर त्यांच्यासाठी आपण खास हे सदर सुरू केलेलं आहे। तर आज आपण गप्पा मारणार आहोत संकेत सतीश खळदे याच्याबरोबर। संकेत, सगळ्यात पहिलं मला तू सांग की समाजकारणाचा वसा तू कोणाकडून घेतलास, म्हणजे तुझं आयडल कोण होतं या समाजकारणात उतरताना? तसं बघायला गेलं मॅडम तर आमचे आजोबा काकासाहेब खळदे, दत्तात्रय खळदे, त्यांची ओळख ही खूप मोठी ओळख आहे। काकासाहेब खळदे हे जवळ तळेगाव नगर परिषदेचे 13 वर्ष नगराध्यक्ष होते। नगराध्यक्ष असताना म्हणजे माझे वडील असल, चुलते असल, ते आम्हाला नेहमी सांगायचे की त्यांचा कारभार एवढा पारदर्शक होता की त्यावेळेस आपल्याकडं आपण बोलतो ना ते पंत्याचे दिवे, त्यावेळेस तळेगावला स्ट्रीट लाईट किंवा हे नव्हतं, ते दिवे होते। तर ते नगरपालिकेचे कर्मचारी असतील, काय असतील, समजा तळेगाव परिसरात एक 50 दिवे असतील, तर ते माचीसच्या काड्या ज्या असतात ना, त्या काड्या देखील मोजून द्यायचे की 50 दिवे असतील तर बरोबर 50च काड्या देणार, की बाबा त्याच्यापेक्षा जास्त देणार नाही, एवढा म्हणजे त्यांचा पारदर्शक कारभार होता। हे त्यांच्यापासून आम्ही चालत आलोय। त्याच्यानंतर माझे वडील असतील सतीश काका खळदे, त्यांनी तर कधी राजकारण त्यांना लांब पर्यंत काय नाही, फक्त लोकांचं मदत कशी झाली पाहिजे, समाजसेवा कशी झाली पाहिजे, फक्त समाजकारण, शेवटच्या श्वासापर्यंत समाजकारण। त्यांना कुठल्या पदाचा कधी हाव नाही किंवा लोभ नाही, काहीच नाही, फक्त कोणाचा फोन आला की स्वतःहून फॉलोअप घेऊन मदत करायची, एवढंच त्यांचं असायचं। त्यानंतर माझे चुलते यजवेंद्रजी खळदे साहेब असतील, त्यांचं देखील तेच, ते देखील जवळजवळ 2-3 नगरसेवक होते, उपनगराध्यक्ष होते, त्यांचंही कार्य आपण जसं बघितलं, त्यांचंही कार्य काम ते देखील आमच्या आजोबांसारखंच होतं, आजोबांचीच परंपरा पुढं चालत आली। त्यानंतर माझे मोठे भाऊ असेल चंद्रबनजी खळदे साहेब असतील, दिलीप काका असतील, म्हणजे आमचं खळदे परिवार पर कित्येक वर्ष समाजकारण हे चालतच आले। त्यांच्याकडं बघून बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतात की त्यांनी कधी, आमचे काका यजवेंद्रजी खळदे साहेब असेल, त्यांनी कधी राजकारण हा शब्द कधी मी त्यांच्याकडनं असं एवढं ऐकलंच नसेल की मी राजकारण केलं किंवा काय। त्यांचं एकच असतं की कोणाला मदत करणं, तुम्ही कधी आले तरी त्यांच्याकडं ऑफिसवर कधी कायम भरलेलंच असतं ऑफिस, की बाबा कोणाची शाळेची कामं असेल, बरंच शिक्षण संस्था त्यांच्या अंडर आहेत, की कोणाचं ॲडमिशन असेल, कोणाची फीची अडचण असेल काय, ते कधी कुठं ॲडव्हर्टाईज करत नाही किंवा काय नाही, फक्त आपलं जेवढं सरळ हाताने देता येईल तेवढी त्यांची नेहमीच सगळ्यांना मदत असेल। तसेच आमच्या वडिलांची सतीश काका कळते, त्यांचंही तेच की कधी कोणाला सांगणार नाही, गाजा वाजा नाही की मी याला मदत केली, ह्याची फी माफ केली, कधीच काय नाही, मी कुठलं काम केलं फक्त करत राहायचं। समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो त्याप्रमाणे फक्त समाजाला आपण देत राहायचं। म्हणजे तुझ्या कुटुंबामध्ये हा समाजकारणाचा वसा, म्हणजे तुझ्या जन्माच्या आधीपासून चालत आलेला आहे आणि तू जन्मापासून हे सगळं पाहत आलं, त्याच्यामुळे म्हणजे तुझ्याकडे तो वसा ऑटोमॅटिकली, म्हणजे वडिलोपार्जित आलेला आहे असं आपण म्हणू शकतो। आपण बोलतो ना राजकारणीच घर, माझे आजोबा म्हणजे मम्मीचे वडील शंकरराव गायकवाड, ते लोणावळा नगर परिषदेला 3-4 नगरसेवक होते, उपनगराध्यक्ष होते, माझे मामा देखील किरण गायकवाड, ते एकदम सक्रिय राजकारणात आहे, साखर कारखाना असं म्हणजे सगळ्याच संस्थेवर
वा, म्हणजे तुला मॅटर्नल आणि पॅटर्नल दोन्ही बाजूने तुला हा समाजकारणाचा राजकारणाचा वसा लाभलेला आहे म्हणून तू, परंतु आता आपण बघतोय की तू एक उच्च शिक्षित तरुण आहेस, त्याचबरोबर तू व्यवसाय म्हणजे एक उत्तम व्यावसायिक आहेस, तू व्यवसायात पण स्वतःचं नाव लौकिक मिळवलेलं आहेस इतक्या कमी वयात, आणि हे सगळं करत असताना कुठेतरी असं असतं ना की मित्र परिवार, कारण आजचा आपण बघतो तरुणांचं की पिकनिक पार्टीज आउटिंग हे सगळ्या गोष्टी होत असतात, म्हणजे एकीकडे व्यवसाय एकीकडे हा सगळा मित्र परिवार हा सगळा एन्जॉयमेंटचा हा तुझं हे जे तुझं वय आहे आणि त्याच्याबरोबर समाजकारण, तर तू ही सांगड कशी घालतोस, ही वेळ कशी काढतोस? तसं सांगायचं बोललो मॅडम की राजकारण तर पहिलीपासून घरात राजकारण न म्हणता समाजकारणच म्हणाल मी, हे पहिलीपासून बघतच आलोय. बघत आल्यानंतर घरच्यांचे संस्कार, आई वडील असतील, चुलते आजोबा मामा असतील, म्हणजे सगळे घरच्यांचे संस्कार, बाहेर तशी संगत, चांगले मित्रांची संगत लागणं, वडीलधारी मंडळी असतील की कोणाबरोबर कसं राहायचं, कोणाचा आदर कसा करायचा, कुठल्या संगतीबरोबर राहायचं, कोणाबरोबर कसं व्हायचं, हे ऑटोमॅटिक एक आपण म्हणतो ना की रक्तातच असतं की बाबा. मला उच्च शिक्षित म्हणायचं बोललं की आमच्या घरात असं कोणी, म्हणजे माझे मोठे भाऊ असतील किंवा कोणी असं नाही की जो कमी शिकला आहे, सगळे इंजिनियर असतील, MBA असतील, म्हणजे सगळ्या क्षेत्रात आहे, असं नाही की बाबा एक आपण बोलतो ना एक उच्च शिक्षित घर म्हणूनही आमचं तळेगाव खळदे परिवार हे नाव लौकिक आहे, हेच त्यांच्याकडनं सगळं गोष्टी शिकत आलो. सगळ्या गोष्टीतनं तू समाजकारणासाठी वेळ कसा काढतोस? समाजकारणासाठी वेळ म्हणलं असं काम तर एक करावंच लागतं, माणसाचं बेसिक नीड आहे, आपलं घर चालवायचं असतं, प्रत्येक गोष्टी असतात, समाजालाही आपण समाजाकडनं काहीतरी घेतो म्हणल्यावर आपल्याला समाजालाही देणं लागतंच, त्याबरोबर की कुठल्या सामाजिक कार्य असतील, म्हणजे कोविडचा वेळ असेल, त्याच्या आधीचा वेळ असेल, आमचे काकासाहेब प्रतिष्ठानमधून आमचे म्हणजे मोठा भाऊ असेल विशालदादा, म्हणजे आमचे सगळे भूषणदा, आमचे म्हणजे सगळे कुटुंब प्रमुख असतील, सगळ्यांबरोबर आम्ही एक की बाबा आपल्याला समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो, त्यामुळे आम्ही समाजाला नेहमी कुठलंही काम असो काय असो समाजासाठी द्यायला आम्ही तयारच असतो. बरोबर, तुला आवड आहे आणि तुझ्या कुटुंबाकडनं हा मिळालेला वारसा आहे म्हणून तू त्यातनं वेळ काढतोयस. तर आता तळेगाव व परिसर, म्हणजे तू लोणावळ्यातही राहिलायस, तळेगावातही राहिलायस, दोन्हीकडचं तुझा सहवास वास्तव्य असल्यामुळे तुला दोन्ही ठिकाणचं माहिती आहे, तर हा आपला तळेगाव आणि आपला आजूबाजूचा परिसर याच्या मधल्या सामाजिक आणि राजकीय ज्या घडामोडी आहेत त्यांच्याकडे तू कसं बघतोस, म्हणजे तुझा दृष्टिकोन काय आहे? आता राजकारण बोलायचं तर आपल्या तळेगावात विद्यमान आमदार असतील सुनील अण्णा शेळके, माजी राज्यमंत्री बाळभाऊ बेगडे असतील, हे आपल्या तळेगावातलेच, यांच्याकडून बरंच गोष्टी की बाबा आपण जसं समाजकारण करतो की हे व्यक्ती असतील माझे सुलते असन यादवेंद्रजी खळदे साहेब की बाबा हे कशी कामं करतात समाजात, कुठल्या कोणाच्या मदतीसाठी कसे धावून जातात, राजकारण बाजूला ठेवून सगळ्या कोणाची अडचण असेल काय असेल ते सगळे एकत्र येतात, कुठल्याही म्हणजे तालुक्यातले कुठलेही प्रश्न असू काय असू, हे जे त्यानंतर आपले शिक्षण संस्था असू तळेगावचे एक सगळे एकत्र येऊन ज्याप्रमाणे कामं करतात त्याचप्रमाणे बघून त्यांच्याकडनं बरंच काही शिकायला भेटतं, बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या, म्हणजे बरेच नाव आहे. कुटुंब व्यतिरिक्त तू बाहेर जे काही आहे तळेगावात जे राजकीय सामाजिक व्यक्ती आहेत, व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्याकडनं तू शिकतोयस. तर आता हे समाजकारण करत असताना जर राजकारणात सक्रिय व्हायचं असं जर ठरवलं, जसं आता तुला तू म्हणतोस की तुमच्या घरात पूर्ण सामाजिक वारसा तर लाभलेला आहे समाजकार्याचा, पण त्याचबरोबर राजकारणाचाही वारसा लाभलेला आहे तुला दोन्हीकडनं, तर असं असताना जर राजकारणात सक्रिय व्हायचं असं जर तू ठरवलंस तर तुझा उद्देश काय असणार, म्हणजे काहीतरी एक मोटिव्ह तुझ्या डोळ्यासमोर असेल तर तो उद्देश काय आहे? आपण राजकारण न म्हणते एक समाजकारण म्हणून, नाही समाजकारण तर बेस आहे पण त्याच्यातनं कसं आहे की जर उद्या राजकारणात सक्रिय व्हायचं ठरवलंस, म्हणजे मी म्हणत नाही की व्हायचं पण जर ठरवलंस तर काहीतरी एक उद्देश तुझ्या डोळ्यासमोर असणार आहे. ती तर आहे, राजकारणात काय कुठलं पद भेटल नाही भेटल याची तर माझ्या वडिलांनी कधी आपण अपेक्षा केली नाही किंवा मी कधी करत नाही की आपल्याला काय भेटल किंवा काय पाहिजे म्हणून आपण कुठली गोष्ट केली पाहिजे असं काहीच नाही, पण जे मी तळेगाव असेल आजूबाजूचा परिसर असेल आपण तळेगावचंच बोलू की बाबा तळेगाव जी
काम चालू असेल किंवा अजून कुठली काम व्हायची असेल, तसं बेसिक नीड्स बघितले तर आपले ड्रेनेजचे लाईन्स असतील, त्यानंतर इंटरनल रोड असतील, डी पी रोड असतील, त्यानंतर आपलं तळेगावला कचरा डेपो आहे. तळेगावला कचरा डेपो जरी असलं तरी एक माझ्याच म्हणजे मोठ्या भावाची झिओन वेस्ट मॅनेजमेंट म्हणून मोठी कंपनी, ते सिंगापूर असेल बऱ्याच ठिकाणी त्याचे खूप मोठे मोठे प्लॅन्ट्स आहे. तर एक आपण बोलतो ना जो ओला कचरा सुक्का कचरा, त्या आपल्या इथं तळेगावात मायामध्ये एक छोटा प्लॅन्ट आहे, पण त्याचं आउटपुट किंवा रिझल्ट कसं आहे काय हां ते काय मला एवढं आयडिया नाही. पण त्याचं मी जे त्याचं प्रोजेक्ट बघितलं किंवा ते प्रोजेक्ट त्याचा असं आहे की केनियामध्ये जवळजवळ केनिया गव्हर्नमेंटनी 500 त्याचे प्लॅन्ट्स तिथं केनिया गव्हर्नमेंटने घेतलेत. ते असं आहे की तुमचं ओला कचरा असेल, सुक्का कचरा असेल, त्याच्यापासून ते इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतात. म्हणजे ते कचऱ्याचं की बाबा आपण बोलतो ना कचरा डेपोत कचरा टाकला किंवा कचरा वाढत राहिला की अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ते त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होती. त्याच्यानंतर समजा ते एक मोठ्या प्रमाणात आपण प्लॅन बसवलं तिथं रोजगारही उपलब्ध होतो, आपले एक तळेगाव नगरपालिकेला त्यातनं रेव्हेन्यू आपण जे बोलतो उत्पन्न तेही जनरेट होऊ शकतं, म्हणजे बऱ्याच लोकांना काम भेटू शकतं आणि एक खूप चांगला प्रकल्प तो एक होऊ शकतो. असे तळेगावमध्ये बरेच अशी कामं आहे की किंवा बरेच अशा गोष्टी आहे की होऊ शकतात ते. मग आपलं तसं बघायला गेलं रोड गटार किंवा लाईट हे तर काय, पाणी हे बेसिक नीड्स आहे, ते बेसिक नीड्स ते तर नेसेसरी आहेच, त्याच्यात काय वाद नाहीच आहे. की त्याच्या व्यतिरिक्त की बाबा काही कामं असतील तसं बघायला गेलं, समजा आपण एक थोडक्यात बोलू की आता रोडचे कामं असतील किंवा कचऱ्याचं जे कचरा गाडी येते किंवा जे त्याचे टेंडर्स असतील, ते टेंडर जरी ऑनलाईन ई टेंडरिंग ऑनलाईन जरी असेल तरी आपल्या तळेगावात बरेच असे म्हणजे नेते मंडळी असतील किंवा पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, त्यांच्याकडनं तळेगावातल्या म्हणजे बऱ्याच लोकांना एक रोजगार निर्माण होऊ शकतो की बाबा त्यांच्या मदतीने की बाबा टेंडर कसं भरायचं, कुठल्या प्रकारे भरायचं. आता मी एवढ्यात बघतोय की बरेच पिंपरी चिंचवडवरनं असतील, बरेच बाहेरचे लोक आपले इथं रोडचे कामं घेतात, गटारांची ड्रेनेजची कामं घेतात, इलेक्ट्रिसिटीची कामं घेतात. एक आपल्या तळेगाव आणि परिसरातल्या लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी नवीन टेक्नॉलॉजी वापरून जे काही तुला डेव्हलपमेंट करता येतील त्या करण्याचा तुझा मानस आहे. तर आता तळेगावातलं राजकारण, आपण मी स्पेसिफिकली राजकारण म्हणते समाजकारण नाही, तर याकडे तू कसं बघतोस? म्हणजे एक तळेगावात विविध पक्ष आहेत, विविध पक्षांच्या सत्ता आहेत, वेगवेगळे पदाधिकारी आहेत, तर त्या सगळ्याकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन कसा आहे? माझा दृष्टिकोन बघायचा म्हणण्याऐवजी एक तालुक्याचा तळेगावकडं बघायचा एक दृष्टिकोन असा आहे की ते नेहमी म्हणजे आपले मित्रमंडळी बरेच तालुक्यात सगळे लोणाळ्यापासून असेल, त्यांचं नेहमी एकच सांगणं असतं की तुमच्या इथं तळेगावात सर्व पक्षी असू, कुठलं काय काम असेल सगळी एकत्र कसे काय येतात, सगळे संस्थेची कामं असू, कोणाची मदत असू किंवा कोविडचा काळ असू, म्हणजे सगळे एकत्र येतात, एकत्र कुठली गोष्ट करतात, हे कसं काय शक्य होतं? म्हणजे की बाबा आमच्या इथं गावागावामध्ये ह्याची खुन्नस ह्याची नाही का की बाबा हिने हे केलं म्हणून आपण हे करायचं, कधी कुठल्या पक्षाचे एकत्र येणार नाही किंवा कुठल्या चांगल्या गोष्टी होणार नाही, किंवा म्हणजे असं तालुक्याचं पूर्ण तळेगावकडं त्यांचं एक बघायचा दृष्टिकोन एक आहे की तळेगावात एवढे सगळे पुढारी सगळे मोठे लोक आहे, सगळे दिग्गज लोक आहे, सगळे की बाबा एवढे सगळे प्रस्थापित असून सगळे एकत्र कसे काय येतात. आता आपण एक एवढे एक आठवड्याभराचीच गोष्ट घेऊ, तळेगाव आपलं सोमणनाथ टोल नाक्याचा विषय असेल, किशोर बोवावर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पक्षीय सगळ्यांनी एकत्र येऊन फक्त तळेगावसाठी नाही तालुक्यासाठी जी गोष्ट करतात येते की टोल माफ झाला पाहिजे किंवा कोणाला त्रास झाला नाही पाहिजे. आपण बघतो एवढ्या मोठा रांगा लागतात एवढं सगळं, म्हणजे सामाजिक बांधिलकी की बाबा एक सगळे कसे काही एकत्र आले, मग तिथं सर्व पक्षी असू सगळे एकत्र येऊन निवेदन दिलं, सगळे एकत्र आले की कोणी त्याच्यावर टीका टिप्पणी केली नाही काय नाही. एक पॉझिटिव्ह आणि चांगला विषय आहे की तळेगावचं राजकारण भले ते वेगवेगळ्या पक्षांचं असलं तरी जेव्हा तळेगावच्या विकासाचा किंवा समाज कार्याचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा सर्वजण एकत्र येऊन हे करतात आणि ही खूप चांगली गोष्ट आपण म्हणू शकतो. तर आता तळेगावचा विकास आराखडा
म्हणजे तळेगावात जसं तू मगाशी सांगितलं की नवीन टेक्नॉलॉजी आणि हे आणून जे बाहेर टेंडर जात आहेत ते न जाता तळेगावातल्या लोकांसाठी ती मिळतील. त्याचबरोबर तळेगावाला जो आपला ऐतिहासिक सामाजिक जो नैसर्गिक वारसा लाभलाय तर त्या सगळ्याकडे तू कसा बघतो किंवा त्याच्यासाठी काही तू ठरवलंयस का की आपल्याला काही करता येईल इन फ्युचर? तळेगाव आपलं तळेगाव दाभडे शहर म्हणलं तर त्याला खूप मोठा वारसा खूप मोठी एक परंपरा लाभली. तळेगावचं आपलं नाव एक तळेगावची ओळख ही संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे की तळेगाव दाभडे सरकार असतील किंवा म्हणजे तळेगावात की बाबा त्यांनी जे काय त्या काळात म्हणजे महाराजांनंतर त्या काळात जे काय गोष्टी त्यांच्याकडनं चांगल्या गोष्टी झाल्या जो वारसा लाभला एक चांगला ऐतिहासिक सगळं म्हणजे खूप मोठा तळेगावला लाभलेला वारसा आहे. तर तसं बघायला गेल्यावर आपली इथे एक पाच पांडव देखील तळेगावात आपलं मंदिर आहे म्हणजे पाच पांडव देखील तळेगावातच असं बोलायला गेलं तळेगावच आपलं गोराडी मंदिर असेल म्हणजे एक खूप तळेगाव एक हेरिटेज आपण बोलतो ना एक हेरिटेजचाच दर्जा थोडक्यात बोलू आपण एक हेरिटेजचा दर्जा आहे. तसं बघायला गेल्यावर चांगल्या गोष्टीही आहे आणि एक नेगेटिव्ह आपण बोलतो ना की बा चांगल्या गोष्टी घडतात आहे नेगेटिव्ह गोष्टीही घडतात आहे. तळेगावात आता आपलं MIDC 4 टप्पाही झाला आहे बरंच तळेगावात लोकसंख्याही वाढली आहे बरंच बाहेरचे लोक आले आहेत म्हणजे बरंच एक तळेगाव एक खूप मोठं शहर वाढत चाललंय खूप मोठं एक्सपांड होत चाललंय. तर त्याच्यामुळं काय एक पॉझिटिव्ह गोष्टी देखील आहे नेगेटिव्ह गोष्टी पण आपण बघितल्या पाहिजे की गुन्हेगारी क्षेत्र असेल म्हणजे तेही गोष्टी वाढत चालल्या रॉबरी असेल म्हणजे काही एक तरुण पिढी असेल एक ठराविक ती देखील एक गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वाहत चालली आहे तिथं त्यालाही कुठला तरी आळा बसला पाहिजे थोडस कायदा व्यवस्था अजून थोडीशी कडक होऊन या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे की बाबा त्यांना देखील उद्या आपण बोलतो नाही की बाबा कोणाला काम नसेल किंवा काय नसेल तर तो व्यक्ती एक नाही का भरकटत जातो गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत जातो. असंही मीही बोलत नाही की मी अजून मला खूप मोठं व्हायचं खूप मोठा व्यवसाय म्हणजे एक बरेच माझे खूप मोठे प्लॅन्स आहे की आपणही कोणाला आपल्याकडनं कोणाला काम देऊ शकतो किंवा आपल्या आपले जे बिझनेस असेल काय असेल कसे एक्सपेंड करू शकतो त्यातनं आपल्या स्वतःच्या विकासाबरोबर आपल्या आजूबाजूचा परिसर आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांचा विकास हा तुझा ध्यास आहे. येस त्यांनाही आपण कसे एक रोजगार देऊ शकतो की बाबा एक त्यांनाही रोजगार भेटतो की कुठेतरी ह्या गोष्टीला आळा बसतो की एक माणसाला एक 5 भेटत असेल तर तो अशा कुठल्या चुकीच्या गोष्टी करत नाही किंवा तो त्याच्यात समाधानी राहतो. एक हेच माझं तर एक हेच एम आहे की बाबा स्वतः सक्षम व्हायचं आणि समोरच्यालाही सक्षम दुसऱ्यांनाही सक्षम करायचं. खूप छान म्हणजे एकतर उच्च शिक्षित तरुण नेतृत्व त्यातही समाजकारणाचा वसा लाभल्यामुळे वारसा लाभल्यामुळे समाजकारणात सक्रिय आणि त्यातूनही पुढे जाऊन स्वतःबरोबरच समाजाचा उद्धार कसा करता येईल हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुझी वाटचाल चालू आहे. तर तुझ्या भावी वाटचालीसाठी आवाज न्यूजकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.